की गेले 42-44 वर्ष आरारबांच्या पासून त्यांच्याकडे जिल्हा परिषद पासून ते अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि आता वहिनी गेल्या दोन तर आमदार आहेत, 44 वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. किती त्यांनी लोकांना आश्वासनं दिली आणि काय पाळली गेली याचा लेखाजोखा करायचा असेल तर ती माझी तयारी आहे. पण गेलेल्या माणसांच्या विषयी अनादरानं बोलू नये हा संस्काराचा भाग माझ्यावर आहे. कुठेतरी आपल्या भविष्याचा पोराला अडचण होती का या भीतीपुटी किंवा या अडचणीपुटी आपण चालवलेला हा केविलवाना प्रयत्न आहे, ह्या नौकरी करू नका. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. टेंभूच्या पाण्यावरून राजकारण तापलं. तासगावमध्ये खासदार आमदार आमने सामने. तासगाव तालुका सांगली जिल्ह्यामध्ये कायमच याना त्या कारणामुळे चर्चेत असणारा तालुका आहे. यावेळी मात्र तासगाव तालुका टेंभू योजनेच्या पाण्यावरून तापला आहे. सत्ताधारी आणि विरोधक या पाण्यावरून आक्रमक झाल्याचं दिसत आहे. गेल्या 2 दिवसांपूर्वी तासगाव कवठे महांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांनी तासगावमधील दुष्काळी भागाला टेंभू योजनेचं पाणी मिळावं, अन्यथा आम्ही उपोषण करणार असल्याचं निवेदन सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. हे निवेदन दिल्यानंतर लगेचच 2 दिवसांनी भाजपचे खासदार संजय पाटील यांनी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आमदार पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय. आमदारांचा उपोषणाचा इशारा म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या 45 वर्षांच्या अपयशाची ही कबुली आहे असं पाटील म्हणाले. वंचित गावांचा टेंभू विस्तारित योजनेमध्ये समावेशासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही अंतिम टप्प्यात आणली आहे हे सांगितल्यानंतर विरोधकांची उपोषणाची नौटंकी आणि राजकीय स्टंटबाजी सुरू आहे असा खोचक टोला खासदार पाटील यांनी यावेळी लगावला. पाहुयात काय म्हणतायत खासदार पाटील. तासगाव कोठे मंकाळ विधानसभेच्या आमदार सुमन वहिनी यांनी आपल्या मुलासोबत जाऊन जे पत्र कलेक्टर साहेबांना दिलं की 2 ऑक्टोबर पासून तासगाव तालुक्यामधल्या 8 गावांचा समावेश करा नाहीतर मी बेमुदत उपोषणाला बसणार, तेव्हा माझी त्या बाबतीतली भूमिका मी स्पष्ट केली की गेले 42-44 वर्ष आरारबांच्या पासून त्यांच्याकडे जिल्हा परिषद पासून ते अगदी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत आणि आता वहिनी गेल्या 2 आमदार आहेत, 44 वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. किती त्यांनी लोकांना आश्वासनं दिली आणि काय पाळली गेली याचा लेखाजोखा करायचा असेल तर ती माझी तयारी आहे. तारखा वाईज तुम्ही दिलेल्या घोषणा, तुम्ही केलेल्या सगळ्या बोर्ड, तुम्ही केलेले लावलेले बॅनर्स याच्या सहित सगळं माझ्याकडे आहे. पण गेलेल्या माणसांच्या विषयी अनादरानं बोलू नये हा संस्काराचा भाग माझ्यावर आहे. त्यांच्या पाश्चात त्यांच्याबरोबरची असणारी स्पर्धा विसरून आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आम्ही केलेल्या कामांचं श्रेय घेण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला पण आम्ही तो कधी मुद्दा खोडून काढला नाही. पण आता मात्र सगळं केलेलं व्हायला लागलंय आणि आता मात्र मग मी उपोषण करतो म्हणजे आता पाणी गावांचा समावेश होतोय, त्याच्यामध्ये गेले 3-4 वर्ष सगळे गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचे सर्वे झाले, त्याचे इस्टिमेट झाले, त्याच्या इस्टिमेट प्रमाणे मान्यता येऊन ते सुप्रमाला गेलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आम्ही मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे, राज्य सरकार केंद्र सरकार या माध्यमातून पैसे आणतोय, तेव्हा आता मात्र कुठेतरी आपल्या भविष्याचा पोराला अडचण होती का या भीतीपुटी किंवा या अडचणीपुटी आपण चालवलेला हा केविलवाना प्रयत्न आहे, ह्या नौटंकी करू नका. अन्यथा आम्हाला सगळ्या बाबी लोकांच्या समोर उघड्या कराव्या लागतील या निमित्तानं हा इशारा मी देतोय.